नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता नववी विषय गणित भाग दोन त्यामधील घटक तिसरा त्रिकोण त्यातला सराव संच तीन पॉईंट तीन आपल्याला सोडवायचा आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल पटकन सबस्क्राईब करून घ्या बिलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आकृतीमध्ये दाखवलेली माहिती पहा एक्स आणि वायच्या किमती काढा तसेच कोण डी व कोण ची मापे काढा ठीक आहे ही आकृती दिली आहे आणि त्याच्यामध्ये जी माहिती दिली आहे त्यानुसार आपण एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत कोण ए डी किती अंशाचा आहे आणि कोण डी किती अंशाचा आहे तेही बघायचं आहे ठीक आहे आपण उदाहरण सोडवता सोडवता तुम्हाला सांगतो म्हणजे पटकन लक्षात येईल आणि अतिशय सोपा प्रश्न आहे त्रिकोण एबीसी मध्ये बघा पहिल्यांदा मी त्रिकोण ए बी सी आ लक्षात त्याच्यामध्ये काय आहे तर कोण ए बी सी बरोबर एक्स आहे का रे कोण ए बी सी एक्स आहे दिसतंय ते आणि कोण ए सी बी बरोबर पन्नास अंश दिसतंय हो ही माहिती त्यांनी दिली आहे बरोबर आहे ना हे एक दुसरं रेख ए बी एकरूप रेख एसी ही पण माहिती त्यांनी दिली आहे बघा इथे हे दोन खूण आहेत ना इथे दोन खूण आहेत याचा अर्थ काय रेक ए बी आणि रेक एसी एकरूप आहेत हे दिलेलं आहे कोण एबीसी एकरूप रूप कोण एसीबी बघा म्हणून म्हटलंय कोण एबीसी एकरूप रूप कोण एसीबी कुठेही म्हटलेलं नाही कोण ए बी सी एकरूप कोण एसीबी मग मी इथं का लिहिलं तर समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयामुळे आपल्याला कोण एबीसी एकरूप e, कोण एसीबी बी आहे हे कळलं पण समद्विभुज त्रिकोण आहे असं कुठेही तर सांगितलंय कुठे लिहिलंय का नाही मग तुम्ही कसं काय म्हणता समद्विभूज त्रिकोण आहे तर बघा समद्विभुज विभूज त्रिकोण म्हणजे काय ज्या त्रिकोणाच्या दोन भुजा समान लांबीच्या असतात मग ही भुजा ए बी आणि ही भुजा ए सी या समान लांबीच्या आहेत एकरूप आहेत म्हणून हा त्रिकोण समद्विभुज आहे आणि समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार कोण एबीसी एकरूप सी कोण एसीबी आहे पण समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय तर माहिती पाहिजे बघा लिहितो म्हणजे पाठच करून टाका आणि समजून घ्या पाठ करण्यापेक्षा समजून घ्या जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील ज्या या त्रिकोणामध्ये आहेत तर त्या बाजूंसमोरील कोण एकरूप असतात बघा बाजूंसमोरील कोण पहिले शोधायचे आता ही बाजू ए बी आणि ही बाजू ए सी दोन या बाजू रूप आहेत ना मग या बाजू ए बीच्या समोरील कोण कोणता आहे हा बघा हा इथे आहे ना कोण ए सी बी बरोबर हा कोण रूप आहे कोणाशी तर ही जी बाजू एसी आहे ना त्याच्या समोरचा कोण म्हणजे हा ना बी कोण ए बी सी त्याच्याशी ठीक आहे या प्रमेयानुसार समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार कोण ए बी सी कोण एसी बी आता मा तुम्हाला माहिती आहे कोण ए बी सी म्हणजे एक्स आहे तो कोण एक्स बरोबर पन्नास अंश का तर कोण ACB बरोबर पन्नास अंश इथे दिलंय ना न? दिले हे दुसरं मिळालं एक वरून कळालंय तुम्हाला कारण कोण एसीबी बरोबर पन्नास अंश त्याचप्रमाणे त्रिकोण हा जो बी आहे ना बरोबर ना हा त्रिकोण बी मध्ये कोण डी बी सी साठ अंश आहे दिले त्यांनी इथे आणि हा जो कोण डी सी बी आहे तो, तो वाय तर दिलंय ना बघा त्रिकोण कोण बी डी सी मध्ये काय आहे कोण डीबीसी साठ अंश आणि कोण डी सी बी वाय हे त्यांनी दिलंय आपण काय शोध लावलेला नाही रेख बी डी एकरूप रेख सी डी ही बघा ही जी रेख बी डी आणि ही जी रेख सी डी आहे त्या एकरूप आहे कशावरून तर इथे एक रेषा इथे एक रेषा हे एक रूप आहे म्हणून काय कळलं तुम्हाला कि कोण डीबीसी एक रूप कोण डीसी बी आता हे कशामुळे कळलं मगाशी पाहिले आपण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमे समद्विभुज त्रिकोण हा कशामुळे आहे कारण समद्विभुज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या दोन भुजा समान असतात मग ही भुजा बीडी आणि ही भुजा सी समान आहे म्हणून हा समद्विभुज त्रिकोण आहे मग समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय आपण बघितले जर त्रिकोणाच्या दोन बाजू एक रूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोण एक रूप असतात मग ही बाजू बीडी आणि बाजू सी डी एक रूप आहेत बाजू बी डीच्या समोरील कोण म्हणजे जा हा वाय ज्याला तुम्ही डी सी बी म्हणताय बरोबर ना तो आणि ही जी भुजा सी डी आहे बाजू सी डी आहे त्याच्या समोरचा कोण हा बी कोणता कोण तर डी बी सी तो तो म्हणजे हे दोन कोण एक रूप आहेत म्हणून कोण डीबीसी एकरूप कोण डीसीबी म्हणून वाय बरोबर साठ अंश वाय बरोबर साठ अंश का आलं कारण तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी हा जो कोण डीबीसी आहे त्याचं माप साठ अंश आहे आणि डीबीसी आणि हा जो कोण डीसीबी आहे ते एकरूप आहेत कोण डीसीबी म्हणजेच वाय मग कोण dbc च साठ अंश आहे म्हणून वायचं पण साठ अंश आलेलं आहे कशावरून येत हे आपल्याला या तीन वरून लक्षात आलेलं आहे आता कोण abd बरोबर कोण abc अधिक कोण डीबीसी समजून घ्या हा जो कोण abd आहे तो किती असणार आहे तर हा जो कोण abc आहे ना हा इथे तो आणि हा जो कोण DBC आहे ना हा इथे साठवण या दोघांची बेरीज केली की कोण एबीडी मिळणार आहे ठीक आहे आता हे कोणांच्या बेरजेच्या गृहीतकानुसार आपल्याला कळालेलं आहे हे सोप हा सोपा भाग आहे मग आता कोण एबीसी किती आहे पन्नास अंश आणि कोण डीबीसी किती आहे साठ अंश हा कोण डीबीसी साठ अंश दिलेला आहे आणि कोण एबीसी आपण काढलं ना इथे पन्नास अंश तो इथे लिहिलेला आहे मग पन्नास आणि साठ एकशे दहा होतात ना म्हणून हा जो कोण ए बी डी आहे तो एकशे दहा अंशाला आपल्याला ए कोण एबीडी माप काढायचं होतं तसंच हा कोण एसीडी आहे त्याचा पण माप काढायचं आहे मग कोन एसीडी बरोबर हा जो कोण ए सी बी आहे ना तो आणि हा कोण डी सी बी तो या दोघांची बेरीज केली की तो मिळतो कोणाच्या बेरीजचे गृहित मग आता ते किमती लिहा कोण एसीबी एसीबी पन्नास अंश आणि कोण डी सी बी साठ अंश पन्नास अधिक साठ बरोबर एकशे दहा ना म्हणजे झाले दोन्ही कोनांची माप काढली एक्स एक्सचं माप काढलं वायचं माप काढलं दुसरा प्रश्न हा तर पटकन होईल काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी पंधरा असेल तर त्यावर काढलेल्या मध्यगेची लांबी काढा थोडा आकृती काढून घ्या बघा हा समजा कोण ए बी सी काटकोन त्रिकोण आहे हा कर्ण AC आहे बरोबर ना आणि या कर्णाची लांबी किती पंधरा आहे तर आ, ही जी मध्यगा काढली आहे ना बीडी त्याची आपल्याला लांबी काढायची अतिशय सोपा प्रश्न त्रिकोण ए बी सी या काटकोन त्रिकोणाचा रेख ए सी कर्ण आहे कळलंय कर तुम्हाला ते रेख बीडी ही कर्णावर काढलेली कर आहे ही रेख बीडी आहे ठीक आहे काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते हे प्रमेय आहे काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी म्हणजे ही मध्यगा कर्णावर काढलेली बीडी तिची लांबी किती पाहिजे ता जो कर्ण आहे त्याच्या निम्मी पाहिजे ठीक आहे कर्णाच्या निम्मी असते हे प्रमेय आहे म्हणून बीडी म्हणजे ही मध्यगा तिचं माप बरोबर एक चे दोन का तर कर कर्णाच्या निम्मी निम्मे म्हणजेच काय एक छेद दोन ना दोन भागांपैकी एक म्हणजे निम्मा अर्धा एक छेद दोन गुणिले एसी एसी कर्ण आहे म्हणून एसी म्हटलंय एक छेद दोन गुणिले एसी एसी किती आहे माहिती आहे ना तुम्हाला पंधरा म्हणून एक छेद दोन गुणिले पंधरा बरोबर सात पॉइंट पाच आता तुम्ही म्हणाले कसं आलं सर तर बघा एक छेद दोन म्हणजे एक गुणिले पंधरा 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 छेद दोन म्हणजे दोन्ही पंधराला भागूया बघा बे साती चौदा बाकी आली एक पुढे तर काय अंक नाही म्हणून आपण शून्य घेऊ तो शून्य घेतला म्हणून इथं चिन्ह दिलं आता इथे दहा झाले बे पंचे दहा म्हणून बीडी बरोबर सात पॉईंट पाच ठीक आहे म्हणून लांबी बी डी बरोबर सात पॉईंट पाच एकक एकक एक का म्हणतोय कारण इथे सेंटीमीटर मीटर असं काय एकक एक दिलेलं नाही म्हणून आपण एकक एक म्हणतो तिसरा प्रश्न बघा त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण क्यू बरोबर नव्वद अंश पी क्यू बरोबर बारा क्यू आर बरोबर पाच आणि क्यू एस ही पी आर ची मध्यगा असेल तर क्यू एस काढा ठीक आहे या ठिकाणी आकृती दिलेली नाही आपण आकृती काढून घेऊ ही बघा ही आकृती आहे हा पी क्यू आर काटकोण त्रिकोण आहे कसं काय म्हणता काटकोण त्रिकोण आहे ना कारण क्यू बरोबर नव्वद अंश आहे मग एक कोण काटकोण आला म्हणजे हा काटकोण त्रिकोण आला ठीक आहे त्याच्यानुसार आता पी क्यू बारा क्यू पाच लिहिलेले आपण क्यूएससी मध्ये मध्य काय कर्णावर काढलेली आहे बरोबर पी आर हा कर्ण आहे काटकोन त्रिकोण पीक्यूआर मध्ये पीक्यू बरोबर बारा क्यू आर बरोबर पाच माहिती लिहून घेतली त्रिकोण पीक्यूआर मध्ये पीक्यू वर्ग अधिक क्यूआर वर्ग बरोबर पी आर वर्ग हे समजून घ्या काय पीक्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग बरोबर पी आर वर्ग हा पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे पायथागोरसचं प्रमेय काय आहे वर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग काटकोण त्रिकोण आहे म्हणून मग कर्ण हा आहे पी आर म्हणून पी आरचा वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग पायावर्ग अधिक उंची वर्ग मग याच्यात किमती लिहू शकता पी क्यू म्हणजे बारा आहे म्हणून बाराचा वर्ग करा क्यू म्हणजे पाच आहे म्हणून पाचचा वर्ग करा बारा वर्ग अधिक पाच वर्ग बरोबर पीआर वर्ग पी आर वर्ग किती आहे ते आपल्याला पीआरची किंमत माहित नाही म्हणून तिथं आपण काय पीआर वर्ग असं म्हटलंय मग बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस पाचचा वर्ग पंचवीस एकशे चव्वेचाळीस अधिक पंचवीस बरोबर पी आर वर्ग एवढं कळत आहे मग एकशे चव्वेचाळीस आणि पंचवीस ची बेरीज करा चव्वेचाळीस मग ही बेरीज पण कशी करतो आपण ट्रिक वीस आणि पाच म्हणजे पंचवीस म्हणजे काय करायचं एकशे चव्वेचाळीस त्यात वीस मिळवले चोपन्न चौसष्ट चो आणि पुन्हा पाच बोट मोजली एकोणसत्तर म्हणजे एकशे एकोणसत्तर बरोबर पी आर वर्ग पी आर वर्ग बरोबर एकशे एकोणसत्तर मग आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ पी आर बरोबर तेरा एकशे च वर्गमूळ तेरा आहे कसं काढायचं प्रश्न असेल तर वर्गमूळ कसं काढायचं चा ह्याचे अवयव वाढा आणि मग त्या पद्धतीने तुम्ही वर्गमूळ काढू शकता पी आर बरोबर तेरा पुढे बघा दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन आहे काटकोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये कर्ण पी आर वर काढलेली रेख क्यूएस ही मद्यगा आहे हे तर कळलं काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या कर मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते बघा हा काटकोन त्रिकोण आहे आणि कर्णावर जी मध्यगा काढतात ही आहे आता उदाहरणार्थ या ठिकाणी क्यू एस ही मद्यग आहे त्याची लांबी किती असते तर हा जो कर्ण असतो त्याच्या निम्मी असते मग कर्ण आर आहे त्याच्या निम्मी ची लांबी असेल म्हणून आपण काय करूया क्यू एस बरोबर एक छेद दोन गुणिले आर कळतय कर्णाच्या निम्मी मध्यकीची लांबी कर्णावर काढलेल्या हे प्रमेय म्हणून बघा क्युएस बरोबर एक छेद दोन गुणिले तेरा हे केलं केलेलं लक्षात आलं तुमच्या ची लांबी आपण तेरा आहे ती लिहिली मग आता गुणाकार केला एक गुणिले तेरा तेरा येणार आणि छेदस्थानी दोन तेरा छेद दोन म्हणजेच सहा पॉईंट पाच करू शकता तुम्ही भागाकार लांबी किळस बरोबर सहा पॉईंट पाच इथे आपण एकक म्हणू कारण इथे सेंटीमीटर मीटर असं काही दिलेलं नाही ठीक आहे चौथा प्रश्न बघा आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू जी हा मध्यगा संपात बिंदू आहे जर जी टी बरोबर दोन पॉईंट पाच सेंटीमीटर तर पीजी आणि पीटी यांची लांबी काढा ठीक आहे ही आकृती आहे हा त्रिकोण पी क्यू आर आहे जी हा मध्यगा संपात बिंदू आहे जी ची लांबी त्यांनी दिली दोन पॉईंट पाच सेंटीमीटर आपल्याला ची लांबी काढायची आहे आणि पी ची लांबी काढायची काढूया त्रिकोण पी क्यू आर मध्ये एक पीटी मध्यगाय व बिंदू जी हा संपात बिंदू आहे म्हणून पीजी छेद जी टी बरोबर दोन छेद एक कस काय आलं तर संपात बिंदू मध्यगेचे दोनास एक या प्रमाणात विभाजन करतो कळलं तुम्हाला मध्यगेचे कसं विभाजन करतो दोनास एक बघा ही ही पीटी मध्यगा आहे हा जी संपात बिंदू आहे मग हा संपात बिंदू काय करतो ही जी मध्यगा पीटी आहे त्याचं विभाजन दोनास एक प्रमाणात करतो म्हणजे पी जी पीजी जर चार असेल तर जीटी 2 दोन असेल पीजी जर दोन असेल तर जीटी 1 एक असेल ठीक आहे दोनास एक म्हणून पीजी छेद जीटी बरोबर दोन छेद एक आता आपल्याला पीजी माहित नाही परंतु जी ची लांबी दिलेली आहे दोन पॉईंट पाच मग ते लिहू याच्यामध्ये म्हणून पीजी छेद दोन पॉईंट पाच बरोबर दोन आता तुम्ही म्हणाला एक दोन छेद एक म्हणजेच दोन ना एक दोन भागले तर दोनच येणार आहे ना म्हणून नेहमी एक लिहिलेलं आहे म्हणून पीजी छेद दोन पॉईंट पाच बरोबर दोन म्हणून पीजी बरोबर दोन गुणिले दोन पॉईंट पाच पीजीची लांबी काढायची त्याला एकटा ठेवलं दोन पॉईंट पाच विरुद्ध देशाला पटवला भागाकाची क्रिया डाव्या बाजूला विरुद्ध दिशेला जाताना गुणाकाराची क्रिया होईल दोन गुणिले दोन पॉईंट पाच म्हणजे पाच येतो ना अडीच आहे अडीच दुने पाच बे पंच दहा दहाशे शून्य चला एक बे दुनी चार चार आणि एक पाच आणि मध्ये दशांश चिन्ह म्हणजे पाच दशांश चिन्ह शून्य म्हणजेच पाच मग जे पीजी आहे ते किती आलं पाच मग पीजी किती आली पाच सेंटीमीटर बरोबर की आता PT ही बघा ही जी ची लांबी आहे ती काय आहे पीजी अधिक जीटी का कारण हे एक रेषीय बिंदू आहेत आणि हे कसे पी डॅश जी डॅश टी हा जी मध्ये पी आरंभ आहे टी हा इथला बिंदू आहे आणि ते बिंदू आहे आणि मध्ये जी आहे म्हणून याचा अर्थ काय होणार आहे की PG आणि GT ची बेरीज केली की तुम्हाला पीटी मिळणार आहे म्हणून पीटी बरोबर पी जी अधिक जीटी म्हणून पीटी बरोबर ची किंमत पाच अधिक जीटी बरोबर दोन पॉईंट पाच म्हणजे सात ah. पॉइंट पाच येईल ना म्हणून लांबी पीटी बरोबर सात पॉइंट पाच सेंटीमीटर आलं लक्षात म्हणून लांबी पीजी बरोबर पाच सेंटीमीटर आणि लांबी पीटी बरोबर सात पॉइंट पाच सेंटीमीटर धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या चैनल चॅनलला जर लाईक शेअर कमेंट सब्सक्राइब करा बेलच्या ऐकूनलाही क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद